महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची इच्छा आणि त्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असेल। या अधिवेशनामध्ये हे घटनाबाह्य असणारं सरकार, या सरकारमध्ये चाललेला कारभार, प्रत्येक विषयामध्ये हे सरकार फेल गेलेला, शक्तीपीठ महामार्ग असू दे, प्रीपेड मीटरचा विषय असू दे, 75,000 ची नोकर भरती असू दे, सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनच्या बाबतीत झालेली घोर निराशा असू दे, शेतकऱ्यांची या ठिकाणी अवहेलना असू दे, बेरोजगारी वाढलेला प्रश्न असू दे, म्हणजे सगळ्या विषयांमध्ये आज हे सरकार फेल गेलेलं आणि त्याचा जाब आम्ही निश्चितपणे या अधिवेशनामध्ये विचारू। संजय राऊत आता बोलताना असं बोलले की मुख्यमंत्री पदाचा चेहरा तर द्यावाच लागेल, उद्धव ठाकरेंचं चांगलं काम आहे आणि त्यांच्या चेहऱ्यानेच आम्ही पुढे जाऊ। नाही, मला वाटतंय महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित बसू, या संदर्भातला एकत्रित निर्णय त्या ठिकाणी घेऊ। आणि मला एवढंच म्हणायचं आहे की सामान्य माणसांची इच्छा महाविकास आघाडी बदला आणि त्यामुळे आम्ही निश्चितपणे एकत्रित राहू, या सगळ्या विषयाची चर्चा वरिष्ठ स्तरावर होईल असं मला वाटतं। पण सर, याला लागूनच जर सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, काँग्रेसने सगळ्यात कमी जागा लढून सर्वाधिक जास्त जागा जिंकल्या, सगळी चर्चा होत असताना वारंवार असं एकट्याने कुणीतरी विधान करणं, नाही मला वाटतं की आमच्यात कुठलाही वाद नाही, मतभेद नाहीये। प्रसार माध्यमांनाही माझी विनंती आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार आहोत आणि आम्ही आत बसून या सगळ्या गोष्टीची चर्चा निश्चितपणे व्यवस्थित करू। पुण्यामध्ये एका नाही, मला वाटतं आपण कायदा आणि सुव्यवस्था बघितली तर गेल्या 1.5 वर्षामध्ये कायदा आणि सुव्यवस्था या राज्यामध्ये आहे का अशी शंका निर्माण होते। पुण्यातलं प्रकरण असेल, वाढलेलं ड्रग्स हा महाराष्ट्रातला एक मोठा विषय त्या ठिकाणी झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये बघितल्यानंतर नेमकं लक्ष गृह खात्याचं कायदा सुव्यवस्थेवर आहे का नाही हा प्रश्न निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे, त्याचाही जाब आम्ही निश्चितपणे या अधिवेशनामध्ये विचारू। राष्ट्रीय पातळीपासून ते अगदी म्हणजे नीट बद्दल जो गोंधळ सगळ्या राज्यात आणि देशात सुरू आहे त्याचे थेट महाराष्ट्र कनेक्शन आहे, दररोज काही ना काही वेगळे अपडेट्स त्याच्यामध्ये आहेत, मग लातूर सारख्या ठिकाणाहून देखील अटक सत्र असेल, अजून काही लोक फरार आहेत, राहुल गांधींपासून काँग्रेसने हा मुद्दा उचललाय, इथं काँग्रेसची नेमकं काय भूमिका असते? आमची भूमिका आहे, काल देखील आम्ही विरोधी पक्ष नेते सगळ्यांची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये नीटचा विषय, पेपर लीकचा विषय घेतलेला आहे, पेपर लीक संदर्भातला कायदा या अधिवेशनामध्ये यावा अशी आमची अपेक्षा असणार आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एक इंडिपेंडंट सोसायटीच्या रजिस्ट्रेशनखाली असणारी सोसायटी, त्याच्यावरही अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आणि म्हणून अनेक साऊथच्या राज्यांनी प्रत्येक राज्यामध्ये वेगळी सीईटी असावी, नीटमधून राज्याला योग्य संदेश मिळत नाही, राज्याला वाटा मिळत नाही अशी भावना आहे, दुसऱ्या बाजूला ह्या पेपर फुटीमुळे त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले। सर, एक शेवटचा प्रश्न, दुरावलेला मतदार परत कमावण्यासाठी लोकप्रिय घोषणा होण्याची खूप दाट शक्यता आहे? नाही, मला वाटतं आता मतदार एवढा दुरावलाय, कितीही घोषणा केल्या तरी त्याचा परिणाम होणार नाही याची खात्री आम्हाला आहे।